सध्या समाधानकारक पाऊस बरसत असल्याने नाशिकच्या मनमाडमधील प्रसिद्ध अंकाई टंकाई किल्ला आणि परिसरातील डोंगरांवर आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याने ट्रेकर्स आणि पर्यटकांचा या डोंगरावर ओघ वाढू लागला असून डोंगरावर ट्रेकिंग संस्कृती रूढ होताना दिसून येते. मनमाड परिसरात डोंगरांची सातमाळ आहे. यात प्रामुख्याने पुरातन अंकाई टंकाई किल्ल्याबरोबरच अहवंती, हातगड, खळ्या, जावळ्या, सप्तशृंगीगड असे गड किल्ले आहेत. पावसाळ्यात या डोंगर रांगा हिरवा शालू परिधान करायला सुरुवात करतात. सध्या निसर्ग बहरू लागल्याने गिर्यारोहक आणि गिरीप्रेमी पर्यटकांची पावले या डोंगराकडे वळू लागली आहेत. गेल्या काही वर्षांपासून पुण्या मुंबईहून ट्रेकिंग करणारे अनेक ग्रुप्स येत असून ट्रेकिंग संस्कृती रूढ होताना दिसून येते. अनेक हौशी ट्रेकर्स न चुकता सुट्टीच्या दिवशी या डोंगरावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आम्ही आपल्या ह्या मनमाड शहरालगत असलेल्या ज्या डोंगर रांगा आहे यामध्ये सिंडीचा डोंगर आहे, त्याच्यानंतर गोरक्षनाथ डोंगर आहे, बॉम्बे पॉईंट आहे, हाडप्या धाकऱ्या डोंगर आहे, तसेच इतरही अंकाई किल्ला जो आहे हा सौंदर्याने नटलेला आहे. याचं गेल्या 5 ते 6 वर्षापासून आम्ही दर रविवारी ट्रॅकिंग करत असतो. त्याचं एक वेगळेच आम्हाला आनंद मिळतो. ह्या आनंद घेत असताना आम्हाला या ट्रॅकिंगमुळे आमचं शारीरिक फिटनेसपणा तसेच शरीराची ठेवण पण व्यवस्थित राहते. याच्यामुळे या ट्रॅकिंगसाठी आम्हाला आमचा हा जो ग्रुप आहे हा ग्रुप आमचा दर रविवारी आम्ही ट्रॅकिंगसाठी येतो. यामध्ये किशोर व्यवहारे, संजय देवडे, संजय आरोटे, रवी चोपडे, निलेश आहे, रवी खलसे, होमी स्वतः, नितीन पाटील, आम्ही सगळे दर रविवारी ट्रॅकिंगसाठी जात असतो. हे निसर्ग गेल्या 2 ते 3 दिवसापासून जो पाऊस झालेला आहे तेव्हापासून या निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे व त्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक यामध्ये नाशिक, मुंबई, लासलगाव, येवला असे जवळपासचे पण गावांचे भरपूर लोक या ठिकाणी ट्रॅकिंगसाठी व या अंकाई किल्ल्यावर आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. परिसरात कुठल्या कुठले आपल्या या परिसरामध्ये गोरक्षनाथ डोंगर आहे, त्याच्यानंतर शेंडीचा डोंगर आहे, मेसण्या डोंगर आहे, अंकाई टनकाईचा हा जो किल्ला आहे, त्याच्यानंतर हा ऐतिहासिक किल्ला आहे अंकाई टनकाई. याच्यामुळे मनमाड शहराचं नाव पण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेलं आहे. सातमाळ डोंगर रांगेतील अंकाई टंकाई किल्ल्याला गिर्यारोहक सर्वाधिक पसंती देतात. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शने पावन झालेल्या परिसरातील या जुळ्या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात पुरातन रेखीव दगडी बांधकाम आढळते. गडांना तटबंदी, टेहळणी, बुरुज, दिवड्या असून या परिसरातच जैन बौद्ध लेण्या तसेच वरती अगस्ती ऋषींची गुहा आणि पाण्याचे टाके आहेत. निसर्गाचे भरभरून दान मिळालेल्या या किल्ल्याचे रूप पावसाळ्यात आणखीनच खुललेले पाहायला मिळते. निसर्गाने मनमाडला दिलेल्या डोंगर रांगांमुळे येथे रूढ झालेली गिर्यारोहणाची परंपरा अजून वृद्धिगत व्हावी तसेच येथील निसर्ग अबाधित राहावा अशी आशा पर्यटकांनी व्यक्त केली आहे. हा अंकाई आणि टनकाई किल्ला आहे. हा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी लेण्या आहेत, या ठिकाणी अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे आणि हा किल्ला म्हणजे मनमाड शहर जे आहे ते मनमाड शहराच्या चारही बाजूला उंच उंच असे डोंगर रांगा आहेत आणि मनमाडकरांना याचा खूपच फायदा होतो. आम्ही पाहिलं की सुरुवातीला बाहेरचे जिल्ह्यातले लोक या ठिकाणी येतात. मी लहानपणापासून जेव्हा फक्त यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी यायचो, म्हणजे दरवर्षी एकदा यायचो, पण नंतर मला इतकी आवड निर्माण झाली आणि मला एक चांगला ग्रुप भेटला, व्यवहारे सर, डॉक्टर दाराडे, तुषार देवल, गोयल, तर यांचा ग्रुप मला मिळाला आणि दर रविवारी आम्ही येत येतो आणि आमचा आदर्श इतर लोकही घेत आहेत. त्याचप्रमाणे इथे आर्मी भरतीचे लोकही खूप मुलं येत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत आणि गिर्यारोहण करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. यामुळे आपल्या शरीराला जो व्यायाम मिळतो, म्हणजे आपण आठवड्याभर जो व्यायाम करतो तो एकदा डोंगर चढल्याने त्याचं म्हणजे एकदा डोंगर चढणं म्हणजे आठवड्याभरचा व्यायाम असं मी म्हणू शकतो.